शरद पवारांच्या घरावरील हल्ल्या प्रकरणी 115 एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. जामिनावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळ कारवाई करणार आहे. कारवाईसाठी पोलिसांकडून अहवाल मागितल्याची माहिती समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक घरावर केलेल्या हल्ल्यात सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर गदा येणार आहे. जवळपास 115 एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्या नोकरीवर गदा येऊ शकते. जामिनावर असलेल्या या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून कारवाई करण्यासाठी पोलिसांकडूनही अहवाल मागवण्यात आल्याची माहिती महामंडळानं दिली. लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं महामंडळानं स्पष्ट केलं आहे.